किसानों की खेती की जमीन नीलाम करने वालों के हाथ पांव तोड़ देंगे, ऐसा आप बच्चू कड़ू ने कहा। किसानों की कर्ज वसूली रोकने के लिए बच्चू कड़ू ने नागपुर में विरोध प्रदर्शन किया। इस समय बच्चू कड़ू नागपुर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बैंक में 2003 में हुए 130 करोड़ रुपए के घोटाले की जांच की मांग करेंगे। खरतर हे दुर्दैव शेतकऱ्यावर यायला नाही पाहिजे। मी नेहमी सांगत असतो का सरकारने लुटलं जास्त आणि दिलं कमी, तसंच बँकेनं 2 लाखाचं कर्ज 43 लाख काढून पुन्हा शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात नेण्याचा हा प्रयत्न चालू आहे। मी कलेक्टरशी पण फोनवर बोललो, आत्ता पण इथे चर्चा झाली, 15 दिवसात आम्ही एक चर्चा करू कलेक्टर आणि शेतकरी आम्ही सगळे। लिलाव करण्याची पद्धत तर आम्ही हाणून पाळणारच आहोत। लिलाव त्या शेतकऱ्याची 20 लाखाची शेती यांच्या संगमतानं कोणी उभा राहणार आणि ते 5 लाखात घेत असाल तर हे आम्ही होऊ देणार नाही। आणि जो लिलाव घेईन त्याचे हातपाय पण तोडू। लिलाव तर होऊच देणार नाही, जो घेणार त्याने पण इशारा देतो आम्ही। शेतकऱ्याची लिलावात जमीन जर कोणत्या महारथ्यानं घेतली तर त्याला आम्ही हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही। आणि यांनी सुद्धा लिलाव काढू नये। जे काय असेल ते सरकार समोर पण जाऊ, कलेक्टर समोर पण चर्चा करू। आणि इतकं बेव्याजवी व्याज, 2 लाखाचं व्याज 42 लाखापर्यंत नेत असाल आणि मग त्याला तुम्ही सूट देऊन अधिक कमी करत असाल तर हे फार चुकीचं आहे। या पद्धतीची रावणशाही मला वाटतं हे फार पूर्वी काळात असं चालत होते, काही खासगी सावकार करत होते। ती खासगी सावकारची पद्धत जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशा पद्धतीनं केल्या जात असेल तर ते निषेधार्थ आहे। या सगळ्या प्रकरणात आज जरी स्थगिती दिली तरी पुढे हा लिलाव होऊ देणार नाही, होणार नाही याची सुद्धा आम्ही जबाबदारी घेणार। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।